नगर रचनाकार शशी प्रभू यांनी उद्धव ठाकरेंबाबत नेमकं काय मत व्यक्त केलंय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाशी व्यक्तिगत स्नेह असणारे आणि भारतातील एक नामवंत नगर रचनाकार, नगर रचनाकार शशी प्रभू आज आपल्यासोबत आहेत आणि प्रभू सर मला तुमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध खूप जवळचे होते आणि आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसताना आपण सगळेजण पाहतोय तुमची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल बाळासाहेबांसारखे मिश्किल माणूस माझ्या आयुष्यात भेटायचं म्हणजे मिश्किलपणा असा म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये दोन अर्थ म्हणत नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही हसलाच पाहिजे नॅचरल mm. म्हणजे आपण जे खोटं असतो तसं खो खोटं असणं कधीच नाही बाळासाहेबांचं एक होतं आठवड्यातनं एक तीन वेळा तरी आमची भेट व्हायची आणि त्यांचं आमंत्रण म्हणजे साधारण साडेबारा एकच्या सुमारास फक्त फोन यायचा mm. किती ते डायरेक्टली बोलायचे नाही तर थापा फोन करायचा काय करतो शशी मी काय सरणार ना, काय नाही करतो म्हणून ऑफिसमध्ये mm. आहे बरं म्हणजे तू साधारण एक अर्धाचा पाऊंड तासच पोशील म्हटलं हो पण जायचं mm. हा कट करावं लागेल तुम्हाला mm. त्यांना वाईन आवडायची रोज वाईन आणि मला मी त्यावेळेला कॉफी घ्यायचं काय असेल ते खाल्लं आणि गप्पा मारायच्या नॉस्टॅल्जिक म्हणजे एवढे व्हायचे ते शिवाजी पार्कच्या गप्पा काढायच्या त्यांच्या जुन्या जुन्या आठवणी सर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंची जी भावना होती त्याबद्दल काय सांगा कारण बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची जी सूत्र दिली यामध्ये बाळासाहेबांची एक दूरदृष्टी होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर राज ठाकरे हे शिवसेना प्रमुखांची प्रतीक मूर्ती म्हटलं तरी चालेल एक कॉपी म्हटली तरी चालेल परंतु त्यांच्याकडे सेनेची सूत्र देण्याच्याऐवजी त्यांनी त्या तुलनेत अबोल त्या तुलनेत थोडं मागे राहणारे उद्धव ठाकरे यांना नेतृत्वासाठी जे पुढे आणलं त्याबद्दल जरा सांगा फार कमी जणांना माहिती असेल की बाळासाहेब मला नेहमी बोलताना उद्धवसंबंधी अरे ते तो तो शंभर नंबर शंभर नंबरी सोन्यासक आहे म्हणजे जे हंड्रेड कॅरेट आपण म्हणतो प्युअर आहे हे प्युअर सोनं म्हणजे काय स्वभाव गुणवत्ता पॉलिटिकल विजन ह्या गोष्टींचा त्यांनी सखोल अभ्यास उद्धवबद्ध केलेला होता मग त्यांनी ठरवलं होतं नक्की की होणारा माझा पुढचा जो प्रमुख असेल तो उद्धवच असेल हे मला त्यावेळेला पण जाणवत होतं आणि त्यांनी बोलून पण दाखवलं तर त्या मी म्हणायचो त्यांना खरोखर तुम्ही म्हणता येतं हंड्रेड पर्सेंट तुमचं ते सोनं प्युअर सोनं आहे आज तो मुख्यमंत्री झाला आहे त्यामुळे महाराष्ट्राचं पुढचं भवितव्य अतिशय चांगलं असणार कारण तो कधीच नॉनसेन्स टॉलरेट करत नाही जे काय असेल ते खरं बोला आणि त्याप्रमाणे वागा असं तो सांगणार आहे त्यामुळे त्याचं कॅबिनेट आणि तो हे असं इतकं उत्कृष्ट सरकार चालवतील आहे मी स्तुती करत नाही पण हे सत्य